एस डी ए रायझिंग स्कॉलर मध्ये सर्वांचं स्वागत मी पाहिलं थोडस पाच मिनिट आपण वेटिंग केलं हा पार्टिसिपंट वाढले आज आपण डाऊट सेशन घेणार आहोत तुमच्या काही ज्या शंका असतील झालेल्या युनिटच्या हा त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता त्यात हा घटक संख्या ज्ञान मधला दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं लेखन आणि वाचन कसं करायचं हा हा मी एक सुरुवातीला घेते हे करत असताना मध्ये मध्ये तुमच्या शंका असतील त्याही तुम्ही मला चॅटद्वारा विचारू शकता हा आणि झालेल्या घटकावरील तुमच्या काही शंका असतील तरीही विचारू शकता एकूणच गणित विषया संदर्भात आतापर्यंत तुम्ही जे काही शिकलेले आहात त्याच्या संदर्भात जरी तुमची शंका असेल तरी पण ती इथे त्या शंकेचं समाधान केलं जाईल निरसन केलं जाईल हम्म आता गेले दोन वर्ष कोविडमुळे आपली शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणांशी संबंधित जर आपण विचार केला तर खरे शिकण्यामध्ये उत्साही मुलं जे आहेत स्वतःसाठी काही प्रोटोकॉल्स ठरवणारे आणि पाळणारे जे विद्यार्थी आहेत ते मात्र कुठेही मागे पडलेले नसणार आहेत म्हणजे काय की त्यांनी आपल्या सर्व कन्सेप्टर्निंगने काही सेल्फ लर्निंग काही शिक्षकांना विचारून काही पालकांना विचारून क्लिअर केलेल्या असणार यात शंकाच नाही परंतु काहींना शाळेचं मार्गदर्शन मिळालं नाही पालक खूप बिझी आहेत किंवा कधी कधी असं होतं की पालक पालकांना ज्या वेळेला वेळ असतो त्या वेळेला आपला करण्याचा मूड नसतो अशी काही परिस्थिती असते यामुळे का असे ना परंतु काही बेसिक कन्सेप्ट आपल्या जर क्लिअर झालेल्या नसतील तर त्या आपल्या एस डी ए रायझिंग स्कॉलरच्या ब्रिज मध्ये नक्की क्लिअर होतील आणि जेव्हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हणजे रेग्युलर आपली अकॅडमिक इयरची परीक्षाच काय पण स्पर्धा परीक्षा सुद्धा सहजासहजी पास होऊ शकतात चांगला स्कोअर करू शकता हम्म या घटकाच्या संदर्भात एकक दशक शतक पहा चौथी पर्यंत आपल्याला किती स्थानांचा अभ्यास झालेला आहे आपल्याला इथे दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन करायचंय हा पहा सर्वांना आवाज येतोय ना रे क्लिअर आणि बोर्ड क्लिअर दिसतोय की नाही त्या संदर्भात पण काही तुमच्या सूचना असतील तर त्या तुम्ही टाकू शकता ह आता पहा जर मी पाच हा अंक लिहिला इंग्लिश चे काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आवाज येतोय साईश म्हणतोय ठीक आहे ओके पाच अंकलीला त्याचं जे स्थान आहे आपल्याला माहित आहे की एकक आहे हे अगदी लहान वर्गात आपण शिकलेलो आहोत दॅट मीन्स युनिट प्लेस जर मला मी दुसऱ्या स्थानावर आणखी एक अंकलीला समजा एक तर एक हा इथे दशक स्थानावर आहे बरोबर म्हणजेच याला आपण म्हणणार आहोत टेन्स टेन्थ प्लेस हम्म त्याच्यानंतर पुढे मला सांगा तुम्ही सांगा कुठलाही एखादा डिजिट मी घेईल पुढचा अंक कोणताही लिहू आपल्याला दहा अंकापर्यंत संख्यांचं लेखन आणि वाचन जमलं पाहिजे तीन हा सुबुती शाबास आता हे एकक दशक नंतर शतक स्थान येत त्याला आपण हंड्रेड प्लस म्हणणार आहोत हम्म वा वा छान पुढचे डिजिट लगेच मुलांनी टाकले ते मी पुढे पुढे घेते हा नाईन फाय फोर मी तुमची नाव वाचत नाही बाळांनो सर्वांनी पटापट पड़। चॅट केले शाबास व्हेरी गुड सिक्स टू पण आहे वा आणखी सेवन आता आपले डिजिट किती झालेत पहा बरं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हा आपल्याला टेन्थ प्लेस पर्यंत जायचं आहे टेन्थ प्लेस पर्यंत जायचं नाही दहा डिजिट टेन डिजिट नंबर आपल्याला लिहायचा आहे ठीक आहे एट सांगितलंय प्रकाशने तुम्ही तिथे ऍड करते हा ठीक आता बघा बोर्ड क्लिअर दिसतोय सर्वांना एकक दशक शतक स्थानापर्यंत आलं संख्या वाचायची झाली तर याला आपण पाच म्हणत होतो जेव्हा आपण पुढच्या डिजिटचा विचार विचार केला दशक स्थान म्हणजे टेन्थ प्लेसच तेव्हा ते झाले पंधरा पुढे शतक स्थानावर आपला तीन आहे म्हणून ही संख्या कशी वाचतो आपण तीनशे पंधरा बरोबर पुढे ही कोणती प्लेस आहे एकक दशक शतक हजार म्हणजेच काय थाउजंड प्लेस टी एच मग नऊ हजार तीनशे पन्नास नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन येतं रिडिंग आपल्याला दश हजार दॅट मीन्स टेन थाउजंड टी टी एच टेन थाउजंड प्लेस मग नऊ हजार तीनशे पंधरा पर्यंत आपलं रिडिंग झालं होतं नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आणि टी टी एच प्लेस म्हणजे दश हजार हा कोण वाचतं हा संस्कार येते रिडिंग करता हा मेसेज टाकायला वेळ लागेल हो की नाही ठीक आहे नाईन थाउजंड होता टेन थाउजंड प्लस ला फाय आहे म्हणजे प्लस फिफ्टी थाउजंड त्याच्यामध्ये ऍड झालेले सो फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन करेक्ट त्याच्या पुढची प्लेस एकक दशक शतक हजार दश हजार नंतर लक्ष दॅट यल प्लेस लॅक आता आपल्याला माहित आहे की लक्ष स्थानावर चार म्हणजे चार लक्ष एकोणसाठ हजार मी काय म्हटलं एकोणपन्नास म्हणाले का बघा बाळांनो मला असं वाटतय हा फिफ्टी नाईन थाउजंड क्लिअर होत आहे ना तुम्हाला हा फोर लॅक फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन लॅक्स लॅक्स पेस आपण आलोय म्हणजे चार लक्ष एकोणसाठ हजार तीनशे पंधरा हा ठीक आहे साईराज आहे मी पहि सुरुवातीलाच पाहिले बाळा पार्टिसिपंट कोण कोण आहेत हा ठीक आहे ओके देन दशलक्ष म्हणजे टी एल प्लस म्हणजे सिक्स्टी थाउजंड टी एल सिक्स आणि दश लक्ष म्हणजेच काय टी एल प्लेस हा म्हणजे काय झालंय सिक्स मल्टिप्लाइड बाय टेन सिक्स्टी लॅक झाले प्लस हे फोर लॅक सो सिक्स्टी फोर करेक्ट आता नेक्स्ट परत पहा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि नंतर कोटी म्हणजेच काय ग्रोथ क्रोर्थ प्लेस ला काय आहे टू सो दिस नंबर विल बी ही संख्या आपण कशी वाचू शकतो दोन कोटी चौसष्ट लाख एकोणसाठ हजार तीनशे पंधरा म्हणजे टू क्रोर टू क्रोर सिक्स्टी फोर लाख फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी हा नेक्स्ट दश कोटी शाबास व्हेरी गुड आता तुम्ही पुढे पुढे आहात माझ्या व्हेरी गुड दश कोटी म्हणजे टी सी प्लस दशकोटी स्थान आलं पुढचं म्हणजेच आपण आता काय म्हणणार बहात्तर कोटी चौसष्ट लाख एकोणसाठ हजार तीनशे पंधरा अशी ही संख्या आपल्याला वाचता येईल बरोबर की नाही पुढे गेल्यावर वा व्हेरी गुड एक अब्ज अब्जस्ताना काय म्हणतात रे इंग्लिश मधून हो अब्जला हॅलो टाका बरं बघूया तुम्हाला माहितीये आहे काही जण इंग्लिश मीडियमचे जॉईन आहेत ना अब्ज बर बर ठीक आहे संस्कार छान त्याला म्हणायचं आपल्याला बिलियन सो बिलियन प्लेस ला आपल्याकडे एट आहे सो वी कॅन रीड दिस नंबर ऍज पहा आपण कसं वाचू शकतो ही संख्या एट बिलियन सेव्हन्टी टू क्रोर सिक्स्टी फोर लॅक सिक्स्टी फोर लॅक फिफ्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टीन करेक्ट मराठीत पहा आठ अब्ज बहात्तर कोटी चौसष्ट लाख एकोणसाठ हजार तीनशे पंधरा समजलं यात कोणाची काही शंका नाही आता आपण दोन ते तीनच उदाहरणांच्या साह्याने फक्त काय करूया सराव करूया आता ही संख्या जशी आपल्याला वाचता आली म्हणजेच काय अक्षरात आपल्याला ती लिहिता आली काय आठ अब्ज आता मी जागेचा अंदाज घेऊन काही अंक तिथे लिहिते हा आठ अब्जर कोटी चौसष्ट लाख एकोणसाठ हजार तीनशे पंधरा आता मला सांगा की ही संख्या मी याच वाचन जे आपण इंग्रजीतून करू शकतो ते लिहिणं आवश्यक आहे का तेवढं असेल तर तुम्ही मला सांगा मी लिहिते इथे किती जणांना गरज वाटते बोला नाही ठीक आहे आता मी तुम्हाला एक नंबर देणार आहे इथे बोर्डवर हा तुम्ही त्याचं रीडिंग करायचंय म्हणजे आपल्याला दहा अंकी संख्येचं वाचन येते की नाही तर त्याच्यावरनं क्लिअर होईल एक प्रश्न घ्या इचं तुम्हाला वाचन करायचंय मी जी संख्या लिहिते बोर्डवर तिचं तुम्हाला वाचन करायचंय कमॉन चला आता या संख्येचं वाचन ज्यांना करता येतं मेसेज टाईप करता येईल का बाळांना ते सांगा नाहीतर मी तुम्हाला ऑप्शन देते त्याच्यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते सांगा हा तुम्हाला ऑप्शन्स मी बोर्डवर देते त्याच्यापैकी मग कुठला ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगणं शक्य होईल आणि एखाद्याला मेसेज करणं शक्य असेल तर बर ठीक आहे मेसेज करणं शक्य असेल तर त्याने करा नाहीतर मी तुम्हाला इथे ऑप्शन्स देते हा नंबर कसा वाचायचा आहे हा सात अब्ज चार लक्ष पंचवीस हजार सात पंचवीस हजार सात पंच एक पर्याय दिला अशा प्रकारे आपण हा नंबर वाचू शकतो का पहा किंवा सात अब्ज चार कोटी सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात हा दुसरा पर्याय होता आपल्याला तिसरा पर्याय असा दिला सातशे चार कोटी पंचवीस हजार सात सातशे चार कोटी पंचवीस हजार सात आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे सात अब्ज चारशे पंचवीस हजार सात सात अब्ज चारशे पंचवीस हजार सात हजार सात आता बघा बऱ्याच जणांचं उत्तर रेडी असेल आणि काहींनी मेसेजेस पण टाकले असतील हा बर साईजचं ऑप्शन वन आहे प्रकाश प्रकाशचोरे ऑप्शन नंबर टू संस्कार ऑप्शन नंबर टू सुभूतीचा ऑप्शन नंबर फोर आलेला आहे चला बाळांनो आणखी कोणी सांगते का याच्यापेक्षा वेगळं कोणाचं उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट काहींचं आहे काहींचं सेकंड आहे काहींचं फोर्थ आहे आपण क्लिअर करणार आहोत त्याचं स्पष्टीकरण घेऊया बर रचनाचं आन्सर आहे ऑप्शन नंबर टू पाहूया आता आपण एकक स्थानावर सात दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि आता बघा बाळांनो सर्वांनी ज्यांनी ज्यांनी उत्तरं टाकलीत त्यांनी आणि बाकी सर्वांनी समजून घ्या बरं एकदा नेमका ऑप्शन नंबर किती येतोय जे तुमचं आन्सर आहे ते कसं आलं ते एकदा पहा सर्वांनी लक्ष द्या आपण त्यांच्या प्लेस म्हणजे ठिकाणं लिहिलेली आहेत कोणकोणत्या स्थानावर ते अंक आहेत त्याच्यानुसार आपल्याला सात शेवटी म्हणायचंय दशक शतक म्हणजे शेकडा तर म्हणायचं नाही हजार म्हणायचं नाही दश हजार म्हणायचं नाही लक्षला पाच आहे दश लक्षला दोन आहे म्हणजे पंचवीस लक्ष सात इथपर्यंत आपल्या ऑप्शनमध्ये नक्की असणार आहे मग पंचवीस लक्ष सात असं कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आहे ऑप्शनमध्ये तर ते आपल्याला दुसऱ्या मध्ये दिसतंय बरोबर आता पुढे पहा पंचवीस लक्ष सात आहे कोटी चार कोटी दशकोटीच्या ठिकाणावर काय आहे शून्य आणि अब्ज म्हणजे सात अब्ज म्हणावं लागेल दश कोटी नाही म्हणजे चाळीस कोटी किंवा चौदा कोटी चोवीस कोटी न म्हणता आपल्याला चार कोटी म्हणावं लागेल मग सात अब्ज चार कोटी आणि पंचवीस लक्ष सात पहा बरं ऑप्शन नंबर तुमचा बर सहिष काय म्हणतोय प्लस वन ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे सर्वांना समजलं आता आणखी एक प्रश्न घेणार आहे मी की तुम्हाला लेखी वर्ड मध्ये एक्झाम्पल देणार आहे आणि ते तुम्ही काय करायचंय मध्ये तो नंबर लिहायचा आहे हा एवढे दोन एक्झाम्पल झाले की याचा तुम्ही भरपूर सराव करा काही शंका असतील तर विचारा तुमच्या डाऊट सेशन कडे आपण जाणार आहोत तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा ही संख्या तुम्ही कशी लिहाल चला आता मी याला ऑप्शन देत नाही तुम्हाला हा पर्याय देत नाही बघूया ते तर लिहू शकताय ना तुम्ही करा मेसेज चला बर सुबुतीचं उत्तर आलंय तिने सांगितले तेरा सत्तावन्न बर संस्कार हम्म हे बघा सुबुती म्हणते तेरा सत्तावन्न आठ दहा असं लिहिलंय संस्कारने तेरा नाईन सेवन असं लिहिलंय बर अंश रे पैक हा त्याने पण सुबुती सारखंच उत्तर दिलेलं आहे बघूया बाकीचे विद्यार्थी चला हा अंश शाबास सुबुती करेक्ट संस्कार बर 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 साईराज प्रकाश वेदांत सर्वांनी फर्स्ट ऑप्शनला करेक्ट म्हंटल व्हेरी गुड शाबास अरे शेवटी कोणी सांगितलंय एक मिनिट विराज आठशे दहा आहे बाळा टाईप करताना तुझ्याकडनं हे झालंय का विराज तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा हा करेक्ट साईश व्हेरी गुड हम्म विराजकडनं टाईप करताना काहीतरी हे चूक झाली होती बहुतेक ठीक आहे छान व्हेरी गुड हा आलंय सर्वांच सर। आता आणखी एक उदाहरण घेऊया आपण सर्वांना समजलंय ना हा अंश इंग्लिश मिडियमचा स्टुडंट आहे ठीक आहे बाळ तुला समजलंय का इंग्लिश मिडियम मधनं लिहायचंय तसं सांगा क्वेश्चन जर समजला नसेल मी इथे लगेच तुम्हाला तो लिहून देईल तसा हा काय थर्टीन ,00 लॅक पण तुझं उत्तर करेक्ट आलेले थर्टीन लॅक फिफ्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड टेन नाव डू यू अंडरस्टँड अंश साईश समजलंय ना हा ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ साडेचार लक्ष हे काय करायचंय आपल्याला अंकात लिहायचंय मध्ये एक्सप्रेस करायचंय फोर अँड हाफ लॅक नऊ एक्सप्रेस इट एन डिजिट अंकामध्ये लिहायचंय आपल्याला साडेचार लक्ष ही संख्या अंकामध्ये लिहा संस्कार शाब्बास व्हेरी गुड प्रकाश सुबुती शान फोर लॅक फिफ्टी थाउजंड कारण हंड्रेड थाउजंड चा लॅक होतो बरोबर आहे ना म्हणून फिफ्टी थाउजंड च हाफ लॅक झाला आणि हे फोर लॅक करेक्ट चला वेदांचं पण आन्सर आलंय व्हेरी गुड सर्वांना समजते आता एक घ्यायचं का आणखी एखादं एक्झाम्पल चला बोला आणखी एखादं उदाहरण हवं आहे का जायचं पुढे चला नेक्स्ट क्वेश्चन बारा लक्ष बाराशे बारा बारा लक्ष बाराशे बारा म्हणजे काय थाउजंड आणि टेन थाउजंड प्लेस नाहीये इथे हजार आणि दहा हजार दश हजार हजारला सहस्र म्हणतात माहितीये का रे ठीक आहे चला बारा लक्ष बाराशे बारा ही संख्या मला तुम्ही अंकामध्ये लिहून दाखवा बर साईशने प्रयत्न केलाय संस्कार सुबुती सर्वांनीच चांगला प्रयत्न केलाय साईश पुन्हा एकदा प्रयत्न कर बाळ बाराशे बारा मी म्हटलं होत था की थाउजंड आणि टेन थाउजंड प्लेस, प्लेस ला काही येणार नाही पण थाउजंड प्लेस ला येणार आहे बघा भरपूर जणांनी उत्तरं टाकली अंश छान विराज प्रकाश वेदांत साईश वगैरे राहणे सर्वांनी सर्वांनी उत्तर दिले सर्वजण अतिशय उत्साही विद्यार्थी आहात प्रत्येक जण प्रयत्न करतोच करतो, करतो शंभर टक्के तासामध्ये तो इन्व्हॉल्व्ह झालेला आहे आणि बाळांनो आपला उद्देश हा आहे की तुम्ही वर्गात बसल्याचा फील तुम्हाला यायला हवाय हा वर्गात बसल्यावर मी आपण काही मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ ऑन करा मी तुम्हाला पाहू शकते तुम्ही माझ्याशी बोलू शकता बरोबर आहे की नाही हे आपले इंटरॅक्शन त्या पद्धतीने व्हायला हव्यात